अजित पवार गट शरद पवार यांना आणखी एक धक्का देण्याच्या तयारीत आहे. शरद पवार यांनी पक्ष गमावला, चिन्ह गमावलं, त्यानंतर आता राष्ट्रवादीचं कार्यालय देखील हातातून निसटण्याची शक्यता आहे. राष्ट्रवादीच्या कार्यालयाचा लढा नेमका आहे तरी काय, पहा या रिपोर्टमध्ये. शरद पवारांना आणखीन एक धक्का बसणार. अजित पवार राष्ट्रवादीचं मुख्यालय ताब्यात घेणार. पक्ष गेला, चिन्ह गेलं, आता कार्यालयही जाणार. निवडणूक आयोगाच्या निकालानंतर अजित पवार गटामध्ये उत्साह संचारला. याच उत्साहाच्या भरात अजित पवार गट शरद पवारांना आणखीन एक धक्का देण्याच्या तयारीत आहे. अजित पवारांनी पक्षाचं मुख्यालय ताब्यात घेण्याच्या हालचाली सुरू केल्या आहेत. त्यामुळे राष्ट्रवादीच्या दोन्ही गटातील वाद आणखीनच वाढण्याची शक्यता आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या प्रत्येक कार्यालय हे आता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष अजित दादा यांच्या नेतृत्वातच काम करेल. दावा सांगण्याचा प्रश्न नाही. जरी प्रत्येक जिल्ह्यातलं जे जे कार्यालय आहे त्यावर आता अधिकृत मालकी ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष ज्यांच्याकडे आहे त्यांचीच आहे. पक्ष पातळीवर याचा योग्य निर्णय होईल आणि जो निर्णय होईल त्याला आम्ही समर्थन देऊ. राष्ट्रवादी काँग्रेसचं मुख्यालय राष्ट्रवादी भवन हे मुंबईत असून शरद पवार गटाच्या ताब्यात आहे. आता अजित पवार गटानं पक्षाचं हेच मुख्यालय आपल्या ताब्यात घेण्याच्या हालचाली सुरू केल्या आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसची कार्यालयं राष्ट्रवादी वेलफेअर ट्रस्टची मालमत्ता असल्याचा दावा शरद पवार गटानं केला आहे. या वेलफेअर ट्रस्टवर शरद पवार यांचं वर्चस्व आहे. त्यामुळे राष्ट्रवादीची कार्यालयं शरद पवार यांच्याच ताब्यात राहण्याची शक्यता ही व्यक्त केली जात होती. पण आता अजित पवार गटानं राष्ट्रवादीचं मुख्यालय हे राष्ट्रवादी वेलफेअर ट्रस्टचं नव्हे तर पक्षाचं असल्याचा दावा केला आहे. त्यामुळे अजित पवार गटानं हे मुख्यालय ताब्यात घेण्यासाठी रणनीती आखली आहे. मुंबईतील मुख्यालयाच्या सोबतच पुण्यातील कार्यालयावरही अजित पवार गटाचं लक्ष आहे. यापूर्वी पुण्यातील कार्यालयाच्या ताब्यावरून वातावरण तापलं होतं. राष्ट्रवादीमध्ये फूट पडल्यानंतर पुणे शहरातील कार्यालय ताब्यात घेण्यावरून दोन्ही गटामध्ये वाद झाला होता. पुण्यातलं कार्यालय अजित पवार गटाच्या ताब्यात द्यावं अशी मागणी अजित पवार गटाचे शहराध्यक्ष दीपक मानकर यांनी केली होती. तर हे कार्यालय आपल्या नावावर असल्याचं सांगत शरद पवार गटाचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी त्यांचा दावा फेटाळून लावला होता. निकालाच्या आधीपासूनच अजित पवार गटाकडून कार्यालय ताब्यात घेण्याची प्रक्रिया सुरू होती. निवडणूक आयोगाच्या निकालानं त्याला बळ मिळालंय. पण शरद पवार गट कार्यालयांवर पाणी सोडणार की लढा देणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज.